उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका झाल्या आणि संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये मिळून त्या निवडणुका झाल्या पण कर्नाटकाच्या निकालामध्ये हे उत्तर प्रदेशचे निकाल झाकळले गेले खरं <clears throat> तर एखाद्या पक्षाचा विजय इतकंच फक्त ह्या निकालाकडे पाहता येत नाही म्हणून आम्ही आवर्जून हा व्हिडिओ करतो तुम्ही एक फरक लक्षात घ्या दोन हजार सतराला जेव्हा पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये भाजपला मिळालेलं खणखणीत यश आहे पक्षाच्या यशापेक्षाही तिथले जे जातीचे सगळे गणित होते ते तोडून एखाद्या पक्षाला यश मिळतं आहे असं पहिल्यांदा घडत होतं म्हणून त्या पार्श्वभूमीवरती मी आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडच्या निवडणुकांकडं बघतो आहे सतराच्या सतरा महापौरांच्या ज्या निवडणुका होत्या त्या आणि त्या थेट जनतेमधून होत्या निवडलेल्या नगरसेवकांनी महापौर निवडणे असं नव्हतं जनतेमधून निवडले गेलेले महापौर होते म्हणून त्याला महत्त्व आहे बाकीचेही नगरपंचायत आणि बाकीचे जे पण आहेत ते आकडेवारी तुम्हाला मी म्हणजे ह्या टेबलमध्ये बघा त्याच्या बारकाव्यामध्ये मी जात नाही ह्या ज्या सतराच्या सतरा महानगरपाल या महापौरांच्या जागा ज्या भाजपने जिंकलेल्या आहेत त्या अनुषंगानं जो मला वेगळा मुद्दा उपस्थित करायचा आहे की यापूर्वी उत्तर प्रदेश आणि विशेषतः बिहार म्हणजे त्या त्याला त्या काऊबेट असा इंग्रजीमधला एक शब्द आहे म्हणजे गंगा यमुनेचं जे खोरं आहे त्याच्यामध्ये जातीप्रमाणे विभागणी फार मोठ्या प्रमाणात झाली होती असं मानल्या जात होतं प्रत्यक्षामध्ये त्या त्या जातीचा नेता निवडून यायचा त्याच्यामुळे ते जवळपास खरं आहे असं मानायला जागा होती अगदीच म्हणजे कुठलं बाकीची विचारसरणी कुठला पक्ष राहिला बाजूला एखादा नेता उभा राहतो माझ्या मागे ही जाती म्हणतो आणि त्या पद्धतीने त्याचे दोन चार पाच पंचवीस एक माणसं निवडून येतात आणि त्याच्याप्रमाणे राजकारण चालायचं असे नेते एकत्र करून पक्ष तयार व्हायचा असं एक विचित्र प्रकार वीस पंचवीस वर्ष उत्तर प्रदेश आणि बिहारच्या राजकारणामध्ये चाललेला दिसतो सतराच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे होतं थोडंसं त्याची झलक एक दोन हजार चौदाच्या लोकसभेमध्ये पण पडली होती लोकसभेचं ह्यासाठी मी संदर्भ घेतला नाही की बऱ्याचदा लोकसभेचं निवडणूक मतदान हे वेगळं असतं केंद्रातल्या कोण सत्तेवरती येणारे किंवा चेहरा कोण केला जातो असं म्हणतात विधानसभेचं मात्र तसं नसतं म्हणून दोन हजार चौदाच्या लोकसभेची पार्श्वभूमी तुम्ही तपासून पास एकाहत्तर बहात्तर जागा जवळपास त्यांनी जिंकल्या होत्या ऐंशीपैकी भाजपनी पण दोन हजार सतराला विधानसभेमधलं जे यश मिळालं त्याच्यातून हे सिद्ध झालं की हिंदू म्हणून एक काहीतरी मतपेढी तयार होते आहे किंवा हिंदू म्हणून मतदान होतं आहे त्याच्यातल्या जाती अंतर्गत होत नाही आहे योगी आदित्यनाथ यांचं तिथलं जे काही योगदान म्हणावं लागेल त्या सगळ्या उत्तर प्रदेशच्या राजकारणातलं मग ते जश्रे अजून कोणाला द्यायचं ते द्या पण मी एक नाव म्हणून योगी आदित्यनाथ यांचं घेतो आहे की त्यांनी दोन हजार सतराला त्याच्यानंतर बावीसला आता मागच्या वर्षी विधानसभा जिंकून दाखवली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता अतिशय स्वच्छ निर्विवाद यश प्राप्त करून डबल इंजिनचे सरकार असं म्हणायचे होते तर ट्रिबल इंजिनचे सरकार असं म्हणूया याच्यामध्ये दोन भाग आहेत एक तर वा जातीप्रमाणे विभागलेले जे सगळं मतदानाचे आपले कॅल्क्युलेशन्स म्हणजे फक्त हे आपलेच हिशोब होते माझा आजही दावा आहे की जातीप्रमाणे लोकं फारसं मतदान करत नाहीत आपल्या सोयीस्कर म्हणून आपण असं म्हणतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जातीचे इतके मतं इकडे वळले त्या जातीचे तितके मतं तिकडे गेले हे म्हणायला आधार काय तुम्हाला काय माहिती आहे प्रत्यक्षामध्ये मी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्याच्या नंतर ते मत कुठं गेलेलं आहे आणि त्या मतावर कुठं कळणार आहे की हे कुठल्या जातीचं मत आहे ही त्या त्या बूथवरती किती जातीचे लोकं आहेत ह्याच्याप्रमाणे काढलेला अंदाज आहे खरं तर ही एक किचकट गोष्ट आहे की त्या जातीवरची ती यादी काढायची आणि त्याच्याप्रमाणे त्यांची जात ठरवायची आडनावरून किंवा हे किचकट काम आहे हे एका छोट्याशा प्रमाणात ठीक आहे तुम्ही समजू शकता पण इतक्या मोठ्या जेव्हा प्रमाणामध्ये मतदान असतं लाखो लोकं मतदान करतात आणि तुम्ही जातीची हिशोब काढत बसता पण ती एक सोय आपल्याकडं झाली होती दोन हजार चौदाच्या आधीपर्यंत लोकसभेमध्ये पण ते गणित भाजपने तोडून मोडून दाखवली आणि दोन हजार सतराच्या विधानसभेमध्ये उत्तर प्रदेशमधून जातीवर आधारित जी काही हिशोब असायचे ह्या सगळ्या तथाकथित विचारवंतांचे सेफॉलॉजिस्ट निवडणूक आकडे आहेत ना ते मोठ्या आविर्भावात सांगायचे की इतकी टक्के मते इतकं वळली जुनं सोडा आत्ताच्याही कर्नाटकच्या विजयामध्ये तुम्हाला असं आढळलं की बिनधास्तपणे हे शब्द वापरतात लिंगायत मतं कुठे घेतली वक्कलिंग मतं कुठे गेली कुर्बा मतं कुठे गेली एस सी एस टी कुठे बी ओबीसी कुठे गेले हा अतिशय बौद्धिक पातळीवरचा भंपकपणा आहे तुम्हाला मी सांगतो काँग्रेसचेसुद्धा मी उत्तर प्रदेशचा हा व्हिडिओ करतो आहे पण तुम्हाला संदर्भ म्हणून आत्ताच कर्नाटकातलं सांगतो काँग्रेसचे निवडून आलेल्या आमदारांमध्ये सगळ्याच जातीचे आमदार आहेत म्हणजे असं काहीच म्हणता येत नाही लिंग आहेत मत इकडे वळले वोकल लिंग तिकडे गेले आणि कुर्बा कुठे गेले बाकीचं काय कुठे गेले हे काही काही खरं नाही आहे सर्वसामान्य मतदारांनी तिथेही तुमच्या तोंडावर चपराक मारलेली आहे सगळे एक्झिट पोलचे ओपिनियन पोलचे सगळे अंदाज चुकलेले आहेत काँग्रेसला एकशे चौतीस पस्तीस जागा मिळतील हे कोणी सांगितलेलं नव्हतं त्याच्यामुळे ते त्याला काहीच अर्थ नाही आहे किंवा भाजप इतका त्रेसष्ट चौसष्टपर्यंत पर्यंत खाली घसरेल हे पण कोणीही सांगितलेलं नव्हतं उत्तर प्रदेशच्या ह्या निकालांमुळे मला आवर्जून हा मुद्दा समोर ठेवायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या की एक प्रशासनाच्या पातळीवरती उत्तर प्रदेशसारख्या आवाढव्या राज्यामध्ये एक पारंपरिक अर्थाने ज्याचा चेहरा हा राजकीय असा चेहरा नाही असा योगी आदित्यनाथसारखा एक वेगळा माणूस समोर येतो तो, तो प्रशासनाची एक अतिशय मजबूत अशी काय येईल त्याला चौकं टाकून देतो आणि हे नुसतं बोलून होत नाही तुम्ही जे काय निर्णय घेता आहात ते सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचणे आणि त्या मतदारांनी त्याला प्रतिसाद देणे हे व्हायला हवं असतं उत्तर प्रदेशमध्ये सलग दोन विधानसभांच्या निवडणुका मी लोकसभेचा फक्त उल्लेख करत नाही आवर्जून दोन विधानसभांच्या निवडणुका आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था दुसऱ्या वेळा मागच्या वेळेत जेव्हा निवडणुका झाल्या होत्या आणि आताही आहे इतकं यश तर तेव्हाही लाभलेलं नव्हतं उत्तर प्रदेशमध्ये जो काही कारभार चालू आहे त्याच्यातला एक अपप्रचार जाणीवपूर्वक ठरून ठरून विरोधकांनी केला होता की बुलडोझरचं सरकार आहे हे मुसलमानांच्या विरोधातलं सरकार आहे हे हुकुमशाह आहे हे ऐकत नाहीत बाकीच्या मंत्र्यांना हे करत नाही हे सगळं खोटं ठरवत याच पद्धतीने कर्नाटकामध्ये सुद्धा की जो सगळा आरोप केला गेला होता की हे काही ई व्ही एम मॅनेज केलं जातं किंवा मोदी आणि अमित शहा हुकुमशहा सारखे वागतात ते काय दुसऱ्यांना ई व्ही एम मॅनेज केल्यामुळे त्यांनाच विजय प्राप्त होणार आहे हे पण मतदारांनी खोट ठरवलं तिकडे प्रत्यक्ष मतदारांनी योगी आदिनाथ आदित्यनाथच्या पाठीशी उभं राहून हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही तुमचे जे काही निर्णय घेत आहोत ते आम्हाला मंजूर आहे आणि कर्नाटकामध्ये सुद्धा सर्वसामान्य लोकांनी हे पण सिद्ध करून दाखवलं की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे चालणार नाहीत सर्वसामान्य लोकांच्या हातामध्येच ही सगळी त्याची काय म्हटली सूत्र आहेत हे जे तथाकथित पत्रकार सांगतात ना विश्वसनीय सूत्राकडून कळालेली माहिती काही विश्वसनीय सूत्र नाही त्यांची यांची विश्वसनीय सूत्र नेहमीच फसलेली आपण महाराष्ट्रात पाहिलेली आहेत या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकांचा अर्थ विशेषतः आता ह्या उत्तर प्रदेशमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा एक होतो की सर्वसामान्य लोकांनी त्यांना जे योग्य वाटतं आहे त्यांच्यापर्यंत जो मेसेज जो संदेश गेलेला आहे त्याप्रमाणे मतदान केलेलं आहे आणि ते ओळखून तुम्हाला पुढची वाटचाल करावी लागेल ट्युबल इंजिनची सरकारे म्हणजे केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आहे ह्याच्यामुळे एक उलटी जबाबदारी भाजपसारख्या पक्षावर किंवा जो कोणी अशा पद्धतीनं सत्य होईल त्या पक्षावर वाढती कारण की आता तुम्हाला लपायला काही जागा नाही आहे म्हणजे केंद्रानं नाही ना दिलं म्हणून राज्यानं ओरडायचं केंद्रानं राज्य असले तर आणि स्थानिक स्वराज्य संस्था दुसरी झाली तर त्यांनी म्हणायचं की नाही नाही आणि आम्हाला राज्याने दिलंच नाही आता असं काहीही म्हणायची संधी नाही ज्या काही योजना आहेत त्या प्रत्यक्ष खालच्या माणसांपर्यंत राबून दाखवा आणि त्याला त्या खालच्या त्या खाल माणसाचं प्रतिसाद मिळवून दाखवा उलटं हे एका पद्धतीनं आव्हान आहे म्हणजे ह्या सगळ्या निवडणुकीतून जो काही तथाकथित शहरी वर्ग आहे तो पूर्ण आलेला आहे सतराच्या सतरा महापौरच्या निवडणुका आणि बाकीच्या पण संख्या तुमच्यासमोर आहेत एकशे एकोणनव्वद आणि बाकीचा काहीतरी म्हणजे उत्तर प्रदेशमधला सगळा शंभर टक्के शहरी भाग ह्याच्यामध्ये आलेला आहे या शहरी भागातला जो मतदार आहे त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात त्याच्यामुळं सगळ्या योजना खालपर्यंत पोहोचणे आणि त्याचा लाभ मिळाल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया त्याप्रमाणे उमटणे शेवटचा जो एक मुद्दा ह्या सगळ्या निवडणुकींच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा परत समोर येतो आहे की जो एक आरडाओरडा ई व्ही एमच्या नावानं केला गेलेला होता आता ई व्ही एमचं अतिशय व्यवस्थित पद्धतीनं अंगवळणी सगळ्याला पडलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणच्या निवडणुका असो किंवा या निवडणुका असो ज्या ठिकाणी मतदारांची संख्या खूप मोठी असते त्या ठिकाणी पुन्हा जुन्या पद्धतीच्या म काय कागदावरच्या मतपत्रिकांचा आग्रह म्हणजे निव्वळ वेळगळपणा किंवा बौद्धिक मूर्खपणा आहे तो सगळा काही जण विचारवंत तथाकथित मांडतात ना ई व्ही एममुळं ह्यांचा विजय आहे आणि भाजप ई व्ही एम कसं त्याला मॅनेज केलेलं आहे की त्यांना कर्नाटकाचं उत्तर उत्तर द्यावं आणि सोबतीला आत्ता आणि उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं महत्त्व हे आहे की हे प्रचंड मोठं ऐंशी खासदार असलेलं राज्य आहे त्याच्यानंतरचं दोन नंबरचा महाराष्ट्र आहे अठ्ठेचाळीस खासदारचा म्हणजे जवळपास अर्धा म्हणजे त्या लोकसंख्ये इतके त्याच्या म्हणजे बाकीचे तर काही काही राज्य दोन आणि तीन म्हणजे पूर्णच्या पूर्ण सगळ्या ईशान्य भारताचे मिळून खासदारांची संख्या पंचवीस नाही आहे म्हणजे असे पंचवी पंच्याहत्तर म्हणजे तीन पट सव्वा तीन पट ईशान्य भारत ज्या उत्तर प्रदेशमध्ये सामावलेले त्या उत्तर भा प्रदेशमधल्या सगळ्या शहरी भागातलं हे मतदान आहे म्हणून त्याला महत्त्व आहे अन्यथा एखाद्या राज्यातल्या काही नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका असल्या असत्या तर त्याला एक फारसं तितकं म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीनं आणि एकूण भारताच्या सगळ्या नकाशामध्ये त्याला तेवढं महत्त्व नसलं असतं भाजपला जो विजय स्थानिक स्वराज्य संस्थांमधून उत्तर प्रदेशमध्ये मिळालं आहे त्याच्यातून भाजपची जबाबदारी आहे की तुम्हाला ज्या काही तुम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत त्या तळापर्यंत पोहोचवणे आणि त्या पद्धतीनं लोकांच्या एकूणच सगळ्या समाजाच्या विकासामध्ये त्याचा कसं योगदान असू शकतं हे सिद्ध करणे इथेच थांबूयात धन्यवाद